की या 2 वर्ष जो का आम्ही गाळ काढला त्या गाळ काढण्यामुळे बऱ्यापैकी रिलीफ मिळालेला आहे आणि अजून म्हणजे धोक्याची पातळी तशी थोडी ओलांडलेली आहे आणि ती धोक्याची पातळी ओलांडली माझं अपडेट चालू आहे की आमचे तिथले प्रांत आहेत शिव आहेत तहसीलदार आहेत पोलीस अधिकारी आहेत या सगळ्यांशी माझी चर्चा चालू आहे की आत्तापर्यंत पाणी कुठपर्यंत आलेले काय आहे एवढ्या मोठ्या पावसामध्ये आत्तापर्यंत महाड अर्ध बुडाला असतं पण या वेळेला तशी अजून परिस्थिती नाही आहे आणि आम्हाला समाधान वाटतंय की शासनाने केलेलं जे काय गाळ काढण्याचं काम हे आम्हाला उपयोगी आलंय असं आम्हाला आत्तापर्यंत वाटायला लागलेलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.